बघू शकतो मित्रांनो, आज आपण खास अशी रेसिपी करणार आहोत आणि ती पण म्हणजे बोंबलाची भाजी। पण आजची रेसिपी आपण स्पेशल करणार आहे ती म्हणजे आईच्या हाताची बोंबलाची भाजी बनवणार आहोत, कारण आईच्या हाताची बोंबलाची भाजी खूपच छान आणि चवीला पण एकदम भारी होती। तर आता काय केलेले आपण, एका ताटात बोंबील घेतलेली बरोबर, हां एका ताटात बोंबील घेतली, हां आणि पुढे काय करायचे, आणि ज्वारीच्या पिठाने देऊन टाकायचं आणि मग तेलात परतायचं, हां मग मसाले टाकायचे, कांदा कोथिंबीर टमाट। आता हे आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, आपण असं धुवून घ्यायचं बघा चांगलं, हां धुवून घ्यायचं, ज्वारीच्या पिठात नाही वास नाही मार, हां म्हणजे चांगलं असं पिठामध्ये धुतलं ना की त्याच्यामुळे वास वगैरे असा येत नाही, भारी येत। तर रेसिपीला नक्की लास्टपर्यंत शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत। आता कढया पूर्ण गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून द्यायचे, टाकू असं तेल टाकून घ्यायचं आपल्याला, तेल असं व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचे। तर मित्रांनो आपलं तेल गरम झालेलं आहे, आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला कसं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे असं लालसर होतोवर आपल्याला त्याला परतून घ्यायचं। तर आता याच्यामध्ये काय करणार आपण, एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकणार आहे, कारण पेस्टमुळे कशी चव अशी छान येते। आता काय आपल्याला टमाटो वगैरे टाकायचे, टमाटो कोथून, हां आपण याच्यात टमाटो असं कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि गॅस आपण फुल स्पीडवरच ठेवलेला आहे, थोडंसं मध्यम केलं तरी चलतो। बोंबलाची भाजी तशी खूपच चविष्ट आणि महत्त्वाची गोष्ट झटपट होणारी नॉन व्हेजची रेसिपी आहे। आता मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत, हे आपण कांदा लसूण मसाला टाकणार आहोत दोन चमचे, त्याच्यामुळे कसं तिखटपणा असता मस्त येणार आहे आणि थोडीशी हळद टाकायची आपल्याला, मसाला आणि आपल्याला थोडासा मसाला आपण नॉन व्हेजचा मसाला वापरू शकतो, याच्यामध्ये चिकन किंवा मसाल्याचा पण मसाला वापरला तरी चालतो। आणि मिश्रण बघू शकता व्यवस्थित असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं, तर छान असा वास सुटलेला आहे। आता बघू शकता हे राहिलेले बोंबले आपण असे मस्तपैकी धुवून घेणार आहोत, हे असे छान असे धुवायचे आपल्याला, मग त्याचं सगळं पीठ असं निघलं पाहिजे। आता मसाला फ्राय झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण बोंबीला असे टाकून द्यायचे आपल्याला, आणि बोंबील टाकलं आपण काय करायचं आहे, व्यवस्थित असे फ्राय करायचं, बघू शकता खूपच छान असं जेवण आलं। किती मिनटं काढून घ्यायची तरी आपल्याला एक दोन मिनटं, एक दोन मिनटं आपल्याला व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यात आपल्याला चवी पुरतं मीठ पण टाकायचं, बघा हे मीठ टाकलेले आहे आपण आणि तर बघू शकता इथं आपण एक मसाला तयार केलेला आहे। तर याच्यात काय काय टाकलेले आपण, ह्याच्यात सुकं खोबरं घेतलेलं होतं, दोन कांदे घेतलेले होते, तीळ आणि भाजकी डाळ घ्यायची होती आणि हे सर्व असं छान तव्यामध्ये फ्राय करायचं आणि मग ते मिक्सरच्या म्हणजे तव्यामध्ये थोडस भाजून घेऊन आणि नंतर मिक्सर मध्ये त्याच बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। तर आता हे आपण बोंबलाच्या भाजीमध्ये टाकणार आहोत, इकडे बघू शकता दोन तीन मिनटं झालेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण ते आपलं वाटण टाकणार आहे, याच्यामुळे काय होतं भाजीला असा घट्टपणा पण येणार आहे आणि चव पण अशी खूप छान होते। आता बघा ते व्यवस्थित असं हलून घ्यायचं आपल्याला आणि कलर पण असा खूपच छान आलेला आहे आपल्या रेसिपीच्या। आता तीन चार मिनटं व्यवस्थित आपण त्याला फ्राय केलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण पाणी ओतणार आहोत, त्याच्यामध्ये आपण असं पाणी ओतणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट कसं आपण रस्सा बनवणार आहे मस्तपैकी, त्याच्यामुळे पाणी आपण थोडं जास्तच ओतणार आहोत आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला याच्यावर एक दोन मिनटं असं झाकण ठेवून त्याला शिजून घ्यायचे झाला। तर आता हे झाकण ठेवणार आहे आपण त्याच्यावर। तर आता आपल्याला काय करायचं, एक उकळी आली का झाकण काढायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला पाच दहा मिनटं चांगलं असं त्याला शिजून द्यायचे। तर बघू शकता आता छान अशी उकळी फुटलेली आणि याच्यावरचा आपण ताट असं साईडला काढून घेणार आहे, तर बघू शकता मस्त हलवून घ्यायचं आणि हलवून घेतल्यानंतर आणखी आपलं शिजलेलंच नाहीये, ह्याला आपण अजून पाच दहा मिनिटं अजून शिजून घेणार आहोत, हे कच्च आहे अजून, हे आपण नंतर शिजल्यानंतर हे छान असं दत्त म्हणजे शिजलं म्हणायचं, आणखी हे शिजलेलंच नाही ह्याला शिजून द्यायचं आणि ताट नाही ठेवायचं आता ह्याच्यावर, असंच गॅस आपला
थोडासा ठेवायचा। तर बघू शकता अशा प्रकारे आपली बोंबलाची भाजी तयार झालेली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट कसं, हे आता नरम पण झालेलं आहे आणि चांगलं शिजलेलं पण आहे, आपण चेक करू शकता। हे बघा अशा प्रकारे छान असं शिजन पण झालेलं आहे, बघा असं दाबतं व्यवस्थित असं, आणि खूपच छान अशी रेसिपी झालेली। आणि याला कमीत कमी 10-15 मिनिटाच्या वरच वेळ गेलेला आहे शिजायसाठी। आणि एकदम असं 15 मिनिटं आपण समजून जायचं, कारण का ते शिजल्याने उशीर लागतो जरासा। तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा। तर चला भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये। धन्यवाद धन्यवाद।